भीम आर्मी भारत एकता मिशन तथा आजाद समाज पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्यावर जातीयवादी मानसिकतेतून उत्तर प्रदेशातील सहारनपूर मध्ये देवबंद या गावी जीवघेणा हल्ला झाला। त्या हल्ल्यात भाई चंद्रशेखर आजाद बाल बाल बचावले, पण असे हल्ले वारंवार होत राहतील। आमची लढाई लोकशाही मार्गाने विचारांची आहे। आमच्या बरोबर तुम्हाला जर का लढायचं असेल तर विचारांची लढाई लढा, बंदुकीच्या गोळीला आम्ही घाबरत नाही। जर आज असा एक आजाद संपला तर घराघरामध्ये आजाद पैदा होतील। भाई चंद्रशेखर आजाद हे भारतातील तरुणाईचे आयडल आहेत। भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून भाई चंद्रशेखर आजाद यांनी नवी उमेद निर्माण केलेली आहे। भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून या देशातील सर्व तरुण वंचित पीडित शोषित अन्याय अत्याचारित लोकांना भाई चंद्रशेखर आजाद यांनी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या माध्यमातून एकत्र केलेला आहे आणि संघर्षाची लढाई सुरू केलेली आहे। या संघर्षाच्या लढाईमध्ये वेळोवेळी यांच्यावर जीवघेणा हल्लाही होईल, यांचा जीवघेण्याचा प्रयत्नही होईल, पण आमची लढाई लोकशाही मार्गाने विचारांची आहे। आमची लढाई संपणार नाही। आम्ही परत या मोदी सरकारला सांगू इच्छितो की असा एक आजाद जर तुम्ही संपवण्याचा प्रयत्न केला तर या देशामध्ये प्रत्येक घरामध्ये आजाद निर्माण होईल। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। भाई चंद्रशेखर आजाद आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं।